ची जमीन त्याचा एक्झिस्टन्स असतो ओके आणि ते एक्झिस्टन्सवरती प्रश्न निर्माण झाल्यावरती मग हे राजकारण जायचा विषय डोक्यात काढून टाकला. जमीन ही फॉर्म आहे, तो फॉर्म चेंज करून जर आपण फाईन प्रोडक्ट केला आणि त्याच्यावर व्हॅल्यू ऍडिशन करून जर आपण त्याच्यातनं काय कमवू शकलो, पॉलिटिकली किंवा ब्युरोक्रॅटिक इंटरफेरन्स होणार नाही. ओके, हा एकच उद्दिष्ट ठरला होता. ओके, मोर्चे केले, मोर्चे केले तर शेतकरी संघटनेशी तुमचा संपर्क कसा गेला? नाही, आमच्या इकडचे बरेचसे लोक शेतकरी संघटनेत सामील झाले होते. बरं, त्यावेळेस आपले जोशी साहेब पुण्यातच राहायचे. ओके, त्या अभिमान श्रीच्या तिकडे त्यांचा बंगला होता, त्यांच्याशी दोन तीन वेळा भेट झाली आणि ते ज्यावेळेस बोलायचे की बाबा नाही भाव मिळायला पाहिजे आपल्याला, मिनिमम म्हणजे 10,000 भाव मिळायला पाहिजे, शेती अवघड आहे, ती व्यवस्थित व्हायला पाहिजे, ती तिचं ग्लोबलायझेशन व्हायला पाहिजे, हे त्यांचे सगळे विचार पटले म्हणून त्याच्यात जोपर्यंत शेती करतो तोपर्यंत समाविष्ट होतो. पण शेतकरी सगळ्यांना बाहेर पडा असं म्हणजे पुढे तुम्ही कंटिन्यू का नाही गेलो? मग तुम्ही राजकारणात गेला असता किंवा तुमचा यशवंत सहकारी साखर कारखाना होता इथे, त्या यशवंत सहकारी कारखाना माझ्याच सुलत्यांनी उभा केला होता, अण्णासाहेब मगरांनी उभा केला होता. आणि ज्या संस्था अण्णासाहेब मगरांनी उभ्या केल्या त्या संस्थेमध्ये आपण शक्यतो जायचं नाही असं ठरलं होतं. ओके, म्हणून यशवंत कारखान्यामध्ये माझे वडील डायरेक्टर, बाबासाहेब मगर डायरेक्टर होते कारखान्याचे, तज्ज्ञ संचालक बरीच वर्ष होते. बरं, पण मी व्यक्तिशी ठरलो होतो की त्याच्यात जायचं नाही. आणि नंतर मग शहरीकरण पण वाढायला लागलं, भवितव्याचा प्रश्न होता म्हणजे शेतकऱ्याची जमीन त्याचा एक्झिस्टन्स असतो. ओके, आणि ते एक्झिस्टन्सवरती प्रश्न निर्माण झाल्यावरती मग हे राजकारण जायचा विषय डोक्यात काढून टाकला. तुम्ही मगरपट्टा सिटीची कन्सेप्ट राबवताना शेतकऱ्यांचं लँड पुलिंग करणं किंवा शेतकऱ्यांना भागधारक बनवणं अशा पद्धतीने तुम्ही मॉडेल राबवलं, तर त्याच्यामागे शेतकरी संघटनेमध्ये काम करण्याच्या अनुभवाचा काही त्याच्या पाठीमागे काही विचार होता? नाही, शेतकरी संघटनेचं म्हणा किंवा आमच्या ऍग्रिकल्चर कॉलेजचं वातावरण म्हणा की भारतामध्ये लँड फ्रॅगमेंटेड आहे. बरं, छोटे छोटे जमीन आहेत, म्हणजे अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे आणि शेतीची प्रगती का होऊ शकली नाही असं त्यावेळेस मला जे वाटत होतं की स्केल नाही म्हणून. ओके, कारण जोपर्यंत तुमच्याकडे स्केल नाही, जोपर्यंत तुमच्याकडे जास्ती जमीन नाही, तोपर्यंत तुम्ही पाहिजे तसं प्लॅन करू शकत नाही, पाहिजे तसं तुम्ही इक्विपमेंट वापरू शकत नाही. हा डोक्यात कुठं ना कुठंतरी तो सारखा विषय होता, कारण प्रत्येक वेळेस छोट्या शेतकऱ्यांचं नुकसान, छोट्या शेतकऱ्यांचं नुकसान हाच विषय शेतकरी संघटनेचा होता. त्यामुळे डोक्यात अशी एक आयडिया होती की जर एकत्रित झालं आणि सामुदायिकरित्या काय केलं, आपल्याकडे तशी बरीच उदाहरणं होती. ओके, म्हणजे भारतातली महाराष्ट्रातली शुगर इंडस्ट्री हा त्याचाच भाग होता, गुजरातची अमूल डेअरी तशीच होती, की जिथं कॉपरेटिव्हमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केलेली एक संकल्पना होती आणि शेवटी काय होतं की फाईन प्रोडक्ट तयार करायचं. ओके, आणि फाईन प्रोडक्ट तयार करून अमूलने खूप मोठ्या चांगल्याप्रमाणे ती मार्केट केली. म्हणून असं विचार केला की आपल्याकडे जमीन ही फॉर्म आहे, तो फॉर्म चेंज करून जर आपण फाईन प्रोडक्ट केला आणि त्याच्यावर व्हॅल्यू ॲडिशन करून जर आपण त्याच्यातनं काय कमवू शकलो, काय आपल्याला मिळू शकलं तर का नको, आणि ते एकटं करण्यापेक्षा जर आपण सामुदायिकरित्या केलं तर जास्ती फायदेशीर होईल असं वाटलं म्हणून लँड पुलिंग केलं. पण हाच प्रयोग शरद जोशींनी स्वतः केलेला होता, त्यांनी चाकणजवळ एक औद्योगिक क्षेत्र उभं करण्याचा प्रयत्न, आंबेठाणमध्ये. तर त्याच्यात आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय फरक होता की ते अनसक्सेसफुल झालं आणि तुमचं यशस्वी झालं चांगल्या पद्धतीनं? मला वाटतं सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे आमची कंपनी आहे. बरं, कारण कॉपरेटिव्ह करायचं नाही मी पहिल्यापासून ठरलो होतो. का कॉपरेटिव्ह काढ नाही, तुमचा अनुभव काय होता? कॉपरेटिव्हमध्ये अनुभव काय नव्हता, पण कॉपरेटिव्हमध्ये मग काय होतं की वेस्टेड इंटरेस्ट क्रिएट होतो. एखादा जर तुमची सहभाग होणार नसेल, ज्याला एखाद्याला त्याच्यात तुमच्या कामात अडथळा जाण्याचा असेल तर तो अगदी एक गुंठ्यावाला तो अडथळा आणू शकत होता. ओके, त्याच्यामुळे म्हणलं कंपनी बाय शेअर्स, त्याला गव्हर्नन्स पण चाललं आहे आणि असं एक वाटलं की बाबा याच्यात इंटरफिअरन्स पॉलिटिकली किंवा ब्युरोक्रॅटिक इंटरफिअरन्स होणार नाही. ओके, हा एकच उद्दिष्ट ठरला होता. ओके, मला वाटतं जोशी साहेबांनी ते तसं नाही करता त्यांनी वेगळ्या प्रकारची कंपनी केली. बरं, आणि ज्यावेळेस तुम्ही इतक्या लोकांना बरोबर घेऊन जाताना थोडस अथॉरिटिझम लागतं. ओके, आम्ही फारच लोकशाही, टास्क मास्टर लागतो कोणतरी. हा, टास्क मास्टर लागतं तुम्हाला, फर्मनेस लागतो, तुम्ही सगळ्या गोष्टीवर सामुदायिक निर्णय घेऊ शकता का नाही याच्यात मला डाऊट होता. मगर